आता पॉझिटिव्हिटी रेट कमी झालेला आहे सर्व ठिकाणी. या पॉझिटिव्हिटी रेटमधून पुन्हा नवीन रुग्ण तयार होऊन तो पॉझिटिव्हिटी रेट आणि रुग्णांची संख्या वाढू नये म्हणून आता थोडे कडक निर्बंध लावून त्याच्यामध्ये गृहविलगीकरण आपण कॅन्सल करतो आहे आणि त्याच्याऐवजी जे पॉझिटिव्ह पेशंट येतील ते संस्थेमध्ये भरती करण्यासाठी आपण त्याच्यावरती जोर देतो आहे. साधारणपणे आपल्याजवळ टोटल बेड हे 3405 आहेत जे CCC आणि DCSC या दोन मेन विभागामध्ये आपण त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. तर त्याच्यात CCC म्हणजे कोविड केअर सेंटर जे आहे याच्यामध्ये 2605 बेड आहेत आपल्याकडे. ते तालुक्याच्या ठिकाणी असलेले जनरली 100 बेड असणारे हे संख्या आहे. तिथे आपण बेड्स ठेवलेले आहेत. काही ठिकाणी ऑक्सिजन सेवा पण उपलब्ध आहे. त्याबरोबर तिथे डॉक्टर्स आहे. त्यानंतर तिथे ओरल मेडिसिन्स अवेलेबल आहेत. अशा ठिकाणचे CCCचे त्याचे बेड आहेत आपले 2605. त्याच्यानंतर टोटल बेड आपल्याकडे 3405 आहेत. त्याच्यामध्ये DCSC आणि CCC मिळून आहे. DCSC म्हणजे जिथे कोरोनाचा ॲक्च्युअल इलाज केला जातो इंजेक्शन्स किंवा वेगवेगळ्या प्रकारातून व्हेंटिलेटर्स ICU या सर्व व्यवस्था असणाऱ्या सेंटर्सला आपण DCSC म्हणतो. तर या DCSC मध्ये साधारणपणे पेशंट्स ॲडमिट असतात. 710 बेड आपल्याकडे 3405 ऑक्सिजन बेड्स आहेत. 65 बेड्स आपल्याकडे व्हेंटिलेटर बेड्स आहे. त्याच्यापैकी प्रामुख्यानं जे बेड्स आहेत 40 आसपास व्हेंटिलेटर बेड्स हे बुलढाण्याच्या कोविड रुग्णालयामध्ये अवेलेबल आहेत. नंतर 90 ICU बेड आहेत टोटल. ICU बेडमध्ये आपण तिथे पेशंटला मॉनिटर करतो. मॉनिटरवरती त्याचा हार्ट रेट, पल्स, टेम्परेचर वगैरे सर्व आपल्याला दिसत असतं. त्यासाठी आपण ICU म्हणत असतो. आणि तसंच ग्रामीण भागामध्ये एक अभिनव कल्पना किनोळा पॅटर्न नावानं आपल्याकडे प्रसिद्ध झाली आहे. मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी याच्यामध्ये पुढाकार घेऊन या योजनेला थोडासा हातभार लावलेला आहे. नुसतं विलगीकरणासाठी प्रत्येक गावामध्ये तिथल्या जे लोकल किंवा स्थानिक लोकांच्या पुढाकाराने तसेच त्यांच्या सहकार्याने प्रत्येक गावामध्ये आपण गृह विलगीकरण न करता संस्थागत विलगीकरण करण्याचा प्रयत्न करतो. शाळांमध्ये किंवा विविध ग्रामपंचायतीच्या ऑफिसेसमध्ये आपण बेड्स टाकून त्या ठिकाणी साधे ज्यांना काही कोणत्याही प्रकारचे हे नाहीत, लक्षणं नाहीत किंवा आजार वाढलेला नाही अशा लोकांना आपण विलगीकरण कक्षात ठेवतो. जेणेकरून ते गावात फिरणार नाही, गावामध्ये दुसऱ्याला त्यांच्याकडून संसर्ग होणार नाही. आणि या सगळ्यांची देखभाल करण्यासाठी आपल्या गावातील जे कर्मचारी असतात सरकारी, त्यामध्ये ग्रामसेवक आले, त्याच्यामध्ये तलाठी, त्याच्यामध्ये शिक्षक, या सर्व लोकांनी मिळून हा पुढाकार घेतलेला आहे. आणि जिल्हा परिषद याच्यावरती वॉच ठेवते, जिल्हा परिषदचे अधिकारी. आणि जेणेकरून आपल्याला हे साधारण ऑन पेपर 6,500 बेड वगैरे अस्तित्वात आहेत आणि त्यापैकी साधारण 1,000 बेडवरती आज पेशंट्स आहेत अशी माहिती आहे. तर अशी आपण व्यवस्था केलेली आहे. आणि एवढ्या बेड्स मला वाटतं सध्या जी पॉझिटिव्हिटी आहे त्याच्यामध्ये 350-400 पेशंटपर्यंत पॉझिटिव्ह पेशंट्स येतात. आणि 10 दिवसाचा आपण जर कालावधी पकडला दवाखान्यात राहण्याचा तर साधारण 4,500 ते 5,000 बेड्स आपल्याला लागतील. त्याच्यापेक्षा निश्चितच जास्ती संख्या आपल्याकडे सध्या अवेलेबल आहे. त्यामुळे आपण हा जो सरकारने आणि माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या जिल्हा प्रशासनानं जो निर्णय घेतला हा अत्यंत योग्य आहे आणि सर्व लोकांसाठी हा लाभदायक राहील. जेणेकरून कोरोनाचा रुग्णांची संख्या आणखीन कमी होईल. जर हा मार्ग आपण अवलंबला तर आपली पॉझिटिव्हिटी रेट जी आहे ती एकदम कमी होऊन जाईल. आणि कमी जर आली आपली ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या पण एकदम कमी होऊन जाईल. आणि ती एकदा कमी झाली म्हणजे आपल्याला त्या संपूर्ण साथीवरती कंट्रोल किंवा हे मिळवण्याचा आपला प्रयत्न राहील आणि त्यात आपण नक्की सफल होऊ. आणि जिल्हा प्रशासन त्याद्वारे सर्व लोकांना अशी विनंती करतं की गृह विलगीकरणाचा ऑप्शन घेतल्यापेक्षा संस्थागत विलगीकरण जर त्यांनी घेतलं तर हा रोग पसरण्याचा धोका अत्यंत कमी होऊन जाईल.